नमस्कार, आपण पाहताय लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव। पाहूयात काही विशेष घडामोडी। सांगली महापालिका क्षेत्रातील आठवडे बाजारांना परवानगी द्यावी या मागणीसाठी जनसेवा फळे भाजीपाला व खाद्यपेय विक्रेता संघटनेच्या वतीने 16 ऑक्टोबर रोजी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष शंभूराज काटकर यांनी दिली आहे। महापालिका क्षेत्रामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आठवडा बाजारावर बंदी घालण्यात आली आहे, मात्र ही बंदी गोरगरीब भाजीपाला खाद्यपेय विक्रेते यांच्यावर अन्यायकारक असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे आणि या विविध मागण्या घेऊन सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर 16 ऑक्टोबर रोजी मोर्चा काढण्यात येणार असून मोर्चामध्ये सांगली महापालिका क्षेत्रातील हजारो भाजी विक्रेते खाद्यपेय विक्रेते सहभागी होणार असल्याची माहिती शंभूराज काटकर यांनी पत्रकार परिषदेत दिली। दिनांक 16 ऑक्टोबर 2020 सकाळी 8 वाजता सांगलीच्या कर्मवीर भाऊराव पाटील चौकातून जनसेवा फळे भाजीपाला व खाद्यपेय विक्रेता संघटनेच्या वतीनं आम्ही जिल्हाधिकारी कचेरीवर कष्टकऱ्यांचा, श्रमिकांचा, भाजीपाला विक्रेत्यांचा मोर्चा नेणार आहोत। आमच्या 8 प्रमुख मागण्या ह्या निवेदनाद्वारे आज आम्ही घोषित केलेल्या आहेत। त्या मागण्या आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे मांडणार आहोत। त्या मागण्यांचं निरसन त्यांनी त्या दिवशी करायचं आहे। आमचे भाजी विक्रेते गेले 8 महिने झालं, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख आणि महापालिका आयुक्त यांच्या आदेशान्वये लोकांना घरपोच भाजी पुरवठा करण्यापासून विविध चौकात उभारून ओरडून लोकांची सेवा करण्यात 8 महिने घालवलेले आहेत। या 8 महिन्यात आमचे 300-400 लोकांना जर रोजगार मिळाला असला तर आमचे 1.5 ते 2 हजार लोक घरात बसलेले आहेत। त्या बहुतांशी महिला आहेत, ज्या विधवा आहेत, ज्या परित्यक्त्या आहेत, ज्या देवाला सोडलेल्या आहेत, या माता भगिनींच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झालेला आहे। गेली 1.5 महिना झाला आम्ही या बाबतीत पालकमंत्री असतील, जिल्हाधिकारी असतील, आयुक्त असतील किंवा पोलीस प्रशासन असेल यांना आम्ही निवेदनं देतो आहे। आम्हाला रस्त्यावर या लोकांना हा भाजीपाला पुरवताना पोलिसांच्या बरोबर आम्हाला तंडावं लागतं, महापालिका प्रशासनाच्या, महापालिकेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्यावर तंडावं लागतं, काही झारीतले शुक्राचे नगरसेवक आहेत त्यांच्याबरोबर आम्हाला अघोषित लढा द्यावा लागतो। आता आमचे लोक वैतागलेले आहेत, आमचे लोक पिचलेले आहेत, आता सहनशीलतेचा अंत झालेला आहे। आज संघटनेची बैठक झाली, या बैठकीमध्ये सर्वानुमते निर्णय घेण्यात आला। आर या पारची लढाई आता आम्ही देतो आहे। दिनांक 16 ऑक्टोबरला जो मोर्चा आम्ही काढतो आहे तो आर या पारचा मोर्चा असेल। आता सहनशीलतेचा अंत झालेला आहे, लोकांची उपासमारीची वेळ आलेली आहे। प्रशासनानं काही कारवाई करत आठवडा बाजार हे भरणार, संघटना त्यावर ठाम असणार आणि या मोर्चात या भाजी विक्रेत्यांचं एक रौद्र रूप हा प्रशासन पाहिल। ह्या सगळ्या गोष्टी ह्या फार मोठ्या तक्रीतनं होत आहेत, ह्या सगळ्यांना आम्ही तोंड देत आजपर्यंत आलेलो आहोत। पण आता आमचा अंत पाहू नका, लवकरात लवकर आठवडा बाजार सुरू करा, आमच्या विक्रेत्यांची उपासमार थांबवा। महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्यावर जो उपयोग करता कर लावला आहे, जो कुणाच्याच उपयोगाचा नाही तो हटवा। प्रत्येक बाजारामध्ये महिलांच्यासाठी आणि पुरुषांच्यासाठी स्वच्छता गृहाची व्यवस्था करा। केंद्र सरकारच्या फेरीवाला धोरणाअंतर्गत जी काही नोंदणी घेतलेली आहे ती नोंदणी पडूनच आहे, फक्त एका अधिकाऱ्याच्या सहीमुळं त्याची ओळखपत्र वाटाही थांबलेली आहेत, ती ताबडतोब द्या। ज्यांच्या नोंदी राहिलेल्या आहेत त्या नोंदी करून घ्या, ह्या आमच्या मागण्या आहेत। याचबरोबर पंतप्रधान मोदीजींनी 20,000 कोटीचं जे पॅकेज घोषित केलं आहे त्या पॅकेजचे 10,000 रुपये आमच्या काही माणसांना मिळालेले आहेत। बँका यात काही अडथळे आणत आहेत, बँकांचा याबाबत सकारात्मक दृष्टिकोन नाही आहे। खेळतं भांडवल 10,000 पंतप्रधानांनी द्यायचं घोषित केलं आहे, मात्र हे 10,000 भांडवल न देता 20,000 त्याची मर्यादा वाढवावी ही आमची मागणी आहे। या मागण्या आम्ही करतो आहे, ह्या वस्तुस्थितीवर आधारित करतो आहे। या मागण्यांचा विचार व्हावा, प्रशासनाला जाग यावी। आज हॉटेलं चालू आहेत, परमिट रूम बार चालू आहेत, विविध मंडया चालू आहेत, सांगलीच्या मेन सगळ्या पेट्या चालू आहेत। त्या रस्त्यावरची गर्दी पाहिली आणि आठवडा बाजारांची गर्दी पाहिली तर फार मोठी तफावत आपल्याला दिसेल। हे सगळं चालू राहतं आहे आणि बाजारामुळे कोरोना पसरतो आहे ही काय भीती काही व्यापाऱ्यांनी पसरलेली आहे। मी कटाक्षानं सांगू इच्छितो, मिरजेतल्या बाजाराबाबतीत, मिरजेतल्या व्यापाऱ्यांच्या बाबतीत, मिरजेतल्या लक्ष्मी मार्केटबाबतीत तक्रारी असताना, कारण असताना सांगली कुपवाडकरांच्यावर अन्याय करायचा आणि कारवाई करायची, हे उद्योग थांबले पाहिजेत
या चिडीतूनच हा मोर्चा निघतो आहे। रोगरेड्याला आणि औषध पाकड्याला असा प्रकार या प्रशासनात चालू आहे। या मोर्चाद्वारे हे प्रश्न जर सुटले नाहीत तर मोर्चाने तिथं रौद्र रूप प्राप्त केलं तर याची सर्वस्व जबाबदारी प्रशासनावर आहे। एवढे मी सन्माननीय सर्व डिसिजन मेकरना विनंती करतो आणि हे गांभीर्याने घ्यावं आणि याबाबतीत निर्णय घ्यावा आणि मोर्चा जो निर्णय जाहीर करावा ही विनंती करतो।